गेल्या 8 नोव्हेंबर 2016 केंद्र सरकारनं अचानक नोटबंदी केली. या निर्णयाचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शेवगावात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि बाजार समितीचे सभापती संजय कोळगे, ज्येष्ठ नेते दिलीप लांडे, काकासाहेब नरवडे, अरुण लांडे, ताहिर पटेल, बाजार समितीचे उपसभापती रतन मगर, हनुमान पातकळ, बप्पासाहेब लांडे, कृष्ण ढोरकुले, विष्णुपंत बोडखे, आयुब पठाण, त्याचबरोबर मारुतराव थोरात, नगरसेवक सागर फडके, उमर शेख, शब्बीर शेख, विकास फलके, खरेदी विक्री संघाचे एकनाथ कसाळ, कैलास तिजोरे, बापूसाहेब गवळी, माणिक थोरात, त्याचबरोबर पंडित भोसले, संजय शिंदे, मंगेश थोरात आदींसह अनेक कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते. यावेळी कोळगे म्हणालेत की नोटाबंदीचा निर्णय देशातील सर्व घटकांना आणि सर्वसामान्यांना लाभदायक ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला होता. मात्र आज वर्ष उलटलंय. घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय अत्यंत फोल ठरल्याचे अनुभव सर्वांनाच आले आहेत. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरूनच हे सर्व स्पष्ट होतंय. या नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचाच बोजवारा झालाय. म्हणूनच या निर्णयाचा सर्वत्र तीव्र निषेधही केला जातोय. यामुळे महागाई वाढली, विकास दर घसरला, बेरोजगारी वाढली, शेतमालाला भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देखील वाढलं. छोटे मोठे उद्योगधंदे बंद पडलेत, त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळही आली. देशात मंदीची लाट आल्याचं अर्थतज्ज्ञांनीही स्पष्ट केलंय. 500 व 1000 नोटा बदलण्यासाठी कोणा मोठ्या धनिकाला त्रास झाला नाही, पण 100 वर सामान्यांचा रांगेत जीव गमवावा लागलाय. परदेशातील काळे धन देशात आलंच नाही, त्यामुळे गरिबांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याची घोषणा गाजरच ठरली आहे असं म्हणावं लागेल, अशी घनघाती टीका कोळगे यांनी यावेळेस केली आहे. बरोबर 1 वर्षानंतर नोटाबंदीचं वर्ष श्राद्ध आज या ठिकाणी आपण साजरं करत आहोत. मोदी सरकार सत्तेवरती आले आणि सत्तेवरती आल्यानंतर मोठ्या आविर्भावामध्ये नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. नोटाबंदीचा निर्णय जाहीर होत असताना सर्वसामान्य माणसाची कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता, त्याच्या परिणामाचा दुष्परिणामाचा विचार न करता हम करे सो हिटलरशाही पद्धतीने एका रात्रीमध्ये निर्णय जाहीर केला आणि प्रत्येकाला सुरुवातीला 8 दिवस वाटलं की आता काहीतरी वेगळा निर्णय होणार, मोठमोठ्या माणसाचे घबाड बाहेर येणार. परंतु आपण बघितलं की गेल्या 1.5 महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेने त्यांचं धोरण जाहीर करत असताना देशामधील 1 चलनापैकी जवळपास 99.5% चलन हे या ठिकाणी जमा झालं. आणि चलन जर जमा झालं तर मग काळा पैसा कुठे? ज्या धोरणासाठी ज्या गोष्टीसाठी निर्णय या ठिकाणी घेतला तो निर्णयांचा असफल झाला. पण या नोटाबंदीमुळं आपण सर्वांनी तो त्रास सहन केला. बिचारे 70-80 वर्षाचे वयोवृद्ध रांगेमध्ये उभा राहिले, काहीचा मृत्यू झाला, काहीला हार्ट अटॅक आला, कापूस 3-4 हजार रुपयांनी विकावा लागला. वाटक मॅडमने कांबळे मॅडमने सांगितल्याप्रमाणे अनेकांचे लग्न त्याच्यामुळे खोळंबले, शेतमाला भाव राहिला नाही. बघतो की जवळपास 100% विकास काम या ठिकाणी ठप्प आहेत. हॉटेलमध्ये आमचा सर्वसामान्य ग्राहक जर हॉस्पिटलला ऍडमिट झाला, हॉटेलमध्ये काही घ्यायला गेला तर त्याला अप्रत्यक्ष 18% GST, राज्य सरकारची 9%, केंद्र सरकारची 9%, नहात त्याला त्या ठिकाणी भरावा लागतो. आणि म्हणून सर्वसामान्य प्रश्न पडतो की 100 रुपयाच्या बिलाच्या पाठीमागं काही जर म्हणतात की मग 8 रुपये जर आम्ही भरले तर मग आमच्या 8 रुपयामध्ये मोदी जेवले का फडणवीस जेवले, याची सुद्धा उकल आम्हाला या ठिकाणी होत नाही. कोणी आज या ठिकाणी नोटाबंदीचं जाहीर समर्थन करतंय, परंतु त्याला माझा प्रश्न आहे की जर समजा 99% चलन रिझर्व्ह बँकेमध्ये जमा झाला असेल तर पुढे तुम्ही आणला काळा पैसा, कुठे आला स्विस बँकेचा पैसा, काय केलं नोटाबंदीमुळं, काय परिणाम झाले? आज शेतकरी मेटाकुटीला आला, सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला, 4 महिने त्याचा प्रपंच सोडून रस्त्यावरची लढाई त्याला लढावं लागली. आणि म्हणून धोरण शून्य असलेलं हे सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मुळावरती या ठिकाणी बसलेलं आहे. आणि म्हणून जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रशेखरजी घुले पाटील, आमचे नेते आदरणीय नरेंद्र घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली
आज संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नोटाबंदीच्या विरोधामध्ये सरकारचं आणि नोटाबंदीचं श्राद्ध एकाच वेळेस घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी तहसील कार्यालयावरती आंदोलन करीत आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पद्मा पाठक, युवक कार्यकर्ते नंदू मुंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कल्याण नेमाणे यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना निवेदन देऊन भाजपाच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा देखील करण्यात आल्या. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड राय, S9 मीडिया, शेवगाव.